हरी विजय अध्याय विसावा। श्रीकृष्ण आणि बलराम सांदीपनी ऋषींच्या आश्रमात येतात। श्रीकृष्णाने दिलेली गुरुदक्षिणा। श्रीकृष्ण, बलराम व सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मण पुत्र हे तिघे अवंती नगरीमध्ये सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्याभ्यास शिकण्यासाठी गेले। त्यावेळी सांदीपनी ऋषी अनुष्ठान करीत बसले होते। त्यांना श्रीकृष्ण व बलराम आल्याचे समजले। ते तत्काळ पर्णकुटीतून बाहेर आले। साक्षात परब्रह्म आपल्या दारी आलेले पाहून सांदीपनी ऋषी सद्गदित झाले। त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले। त्यांना आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले। सांदीपनी ऋषी हे महाविद्वान, ज्ञानी व अनेक गुणांनी संपन्न होते। त्यांना चारी वेद मुखोद्गत होते। ते सदाचरणी व दयाळू होते, तसेच सर्वज्ञ परिपूर्ण असे होते। ते शांत व इंद्रियांवर ताबा मिळवलेले होते। त्यांचे आपल्या शिष्यांवर पुत्रवत प्रेम होते। परनिंदा, परदारा व परधन यापासून ते अलिप्त होते। श्रीकृष्णाने त्यांना चरण स्पर्श केला, तेव्हा त्याला उचलून सांदीपनी ऋषींनी हृदयी धरले व बलराम व सुदामा यांनाही आलिंगन दिले व आसनी बसवले। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, विद्याभ्यासासाठी आम्ही तिघे तुम्हाला शरण आलो आहोत। त्यावेळी सांदीपनी ऋषी कृष्णास म्हणाले, तू जगद्गुरु, जगतपिता, तुझे नाम वदनी गाता, सकल दुरित संहरे, तुवा हंस रूपे करुन, उपदेशिला चतुरानन, सनकादिकासे हि ज्ञान उपदेशुनी उद्धरिले, तू माया नियंता ऋषिकेशी, पूर्ण ब्रह्मानंद ज्ञान राशी, तो तू मज शरण आलासे, हेच आश्चर्य वाटते। गुरुला थोरपण देण्यासाठी, जनमानसात गुरु शिष्यांचे नाते रुजवण्यासाठी व गुरु महिमा वाढवण्यासाठी परमात्मा आदि नारायण सांदीपनी ऋषींना शरण आले। पूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे गुरुला शरण जातात ते खरे शिष्य। गुरुचे दोष गुण न पाहता ज्यांची गुरुवर भक्ती आहे तेच खरे शिष्य। सांदीपनी ऋषींनी 14 विद्या, 64 कला यांचे ज्ञान श्रीकृष्ण, बलराम व सुदामा यांना दिले। हे तिघेही 64 दिवस गुरुगृही राहिले। शेवटी ऋषींनी तिघांना आत्मज्ञानही दिले। एकदा सांदीपनी ऋषींनी आपल्या पत्नीस सांगितले, आपल्या घरी साक्षात शेष नारायण आलेले आहेत, त्यांना कोणतेही काम सांगू नकोस। ते पावसाळ्याचे दिवस होते। सतत 7 दिवसापासून पर्जन्यवृष्टी चालू होती। त्यावेळी सांदीपनी ऋषी अनुष्ठानासाठी गेले होते। पाकगृही ऋषी पत्नी स्वतःशी बोलत होत्या, 7 दिवसापासून सतत पर्जन्यवृष्टी आहे, स्वयंपाकासाठी लाकडे नाहीत, आता काय करावे। हे त्यांचे बोलणे बाहेर श्रीकृष्ण, बलराम व सुदामा यांनी ऐकले व ते तिघेही लाकडे गोळा करण्यासाठी तत्काळ आरण्यात गेले। त्यांनी शुष्क काष्ट गोळा केले व त्यांची मोळी बांधली, ती डोक्यावर ठेवून आश्रमाकडे निघाले। तो जोरात पर्जन्यवृष्टी सुरू झाली। सगळीकडे पाण्याचे लोट वाहू लागले। इकडे सांदीपनी ऋषी आश्रमात आले तर त्यांना कृष्ण, बलराम व सुदामा कुठेच दिसेना। त्यांनी पत्नीस विचारले, तू काही काम सांगितले आहेस का त्यांना। त्या म्हणाल्या, मी घरात लाकडे नाहीत असे स्वतःशी बोलले। ऋषी म्हणाले, मग त्याच कारणे हे तिघे बाहेर गेले, तू हे काय केलेस असे म्हणून ऋषी सद्गदित झाले व त्यांचे नेत्री अश्रू वाहू लागले। त्यांना शोधण्यासाठी ते अरण्याकडे निघाले। इतक्यात कृष्ण, बलराम व सुदामा डोक्यावर मोळ्या घेऊन येताना त्यांच्या दृष्टीस पडले। त्याबरोबर सांदीपनी ऋषी धावत कृष्णापाशी गेले व त्यांनी अश्रू भरल्या नेत्रांनी हरीस मिठी मारली। ते कृष्णास म्हणाले, कृष्णा, तुझी पूजा योगेश्वर करतात, पण आम्ही तुझ्या मस्तकी काष्टभार दिले। आश्रमात येऊन त्यांनी मोठ्या मोळ्या खाली ठेवल्या। इतक्यात ऋषीपत्नी बाहेर आल्या व त्यांनी हरीला मिठी मारली व स्फुंदून रडू लागल्या। मी तुला सांगितले नसताना तू वनात का गेलास, मी खूप अन्याय केला आहे। श्रीकृष्ण ऋषीपत्नीला म्हणाला, आम्ही सेवा करावी भावार्थे, आम्हासी थोर गुरुदास्या परते, आणिक काही नावडे, ज्यासी गुरुसेवा नावडे यथार्थ, काय जाळावा त्याचा परमार्थ, गुरुसेवे विण विद्या समस्त, अविद्या होती जाणपा। 64 दिवस विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतर श्रीकृष्णाने गुरूंच्या गृही अपार संपत्ती भरली। वस्त्रे, आभरणे, अलंकार गुरुपत्नीस दिले व श्रीकृष्णाने गुरूंना काही गुरुदक्षिणा मागावी असे सांगितले। त्यावेळी सांदीपनी ऋषी म्हणाले, कृष्णा,
तू मला गुरुदक्षिणा देऊन जाऊ पाहतोस का? तुला सोडून धनावर जो लक्ष ठेवील त्याच्यासारखा अभावी कोणी नाही. तुझा कधीही विसर पडू नये हीच इच्छा आहे. त्यावेळी गुरुपत्नी म्हणाल्या, कृष्णा, तू आमचा पूर्ण कैवारी आहेस. माझा पुत्र सागरी बुडाला आहे, तोच एक पुत्र आम्हास होता. पुत्राशिवाय सदन शून्य आहे. तो जर आणून दिलास तर आमच्या कुळाचा दीप उजळेल. त्यानंतर सांदीपनी ऋषींना घेऊन वैकुंठ राणा समुद्र तीरी आला. त्यावेळी सागर येऊन हरिचरणी लागला व काय आज्ञा असे विचारू लागला. कृष्णाने सांगितले, गुरुसूत आणून दे. सागराने तिमिंगील मत्स्य बोलावला. तो म्हणाला, शंखासुराने तो पुत्र भक्षिला आहे. समुद्रात जाऊन हरिने शंखासुराला शोधून युद्ध केले व त्याचे शिर छेदून पोट फाडले, तर त्यात गुरुसूत मिळाला नाही. मग हरी म्हणे, व्यर्थ याला मारला. व तो शंखासुरास म्हणाला, काही वर माग. तेव्हा शंखासूर म्हणाला, हे भगवंता, तू मला हाती धारण कर व माझ्याशिवाय जे तुला अभिषेक घालतील त्यांची पूजा व्यर्थ होईल असा वर दे. कृष्णाने तो वर त्याला दिला. मग श्रीकृष्ण यमपुरीस गेला. यमाने त्याची पूजा करून काही आज्ञा आहे का असे विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, गुरुसूत आणून दे. त्यावेळी यमाने गुरुसूत आणून कृष्णास दिला व वंदन केले. कृष्णाने आश्रमात येऊन गुरुसूत सांदीपनी ऋषींना दिला. त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी कृष्णाला आलिंगन दिले. गुरुपत्नी म्हणाल्या, ब्रह्माधिकाला जे अशक्य आहे ती अद्भुत करणी तू केली आहेस. मग गुरूंची आज्ञा घेऊन सर्वजण मथुरेला परत आले. गोपाळकृष्ण भगवान की जय. श्रीधर स्वामी महाराज की जय.